किती वाजता जायचं आपल्याला? चल ना, किती वाजता जाऊ लगेच. सो गाईज, मामाचं थोडं काम होतं, तो ते काम करून येणार आहे आणि आम्ही नदीवरती मासे पकडायला जाणार आहोत. कसं पकडणार आहे मामा? असे पकडणार कसं आहे मासे? बुडी काय रे, ते काय होतं, तो काटा की जाळ आहे? जाळ आहे. आता मागे जाळ आहे. चुल्लेवाडी धरण गाईज, यानंतरचा व्ह्यू बघा. हो चिल्लेवाडी धरण, कुठं? हा हा हा, गावाचा भरडा आहे. आता माझ्याकडे हे नव्हतं, भाताचा कोंडा. हा, तो नव्हता. सो गाईज, आम्ही आता घरी आलो आणि अंधार असल्यामुळे आम्हाला तिकडे व्हिडिओ काढायला जमले नाही, खूप उशीर झाला. जे मासे आम्ही जाळ्यामध्ये पकडले ते काढता काढताच आम्हाला रात्र झाली, त्यामुळे व्हिडिओ काढता नाही. कोणते मासे ते? तांबडी, लाल तिखट, पहिले बेसन नंतर लाल तिखट, थोडा कांदा लसूण मसाला. आंबे भजी चांगलं लागतंय मामा. कशी झाली? किती स्टार देशील मामाला? दोन मासे टॉमीला, ये भारी. हा बोलल्यास खायचा? थांब खाऊ नको, थांब थांब रे, खाऊ नको खाऊ नको, खा. मामा तुला कसं कसं सुचलं ही रेसिपी, कशी म्हणजे आयडिया कशी काय? असं करून बघावं म्हणून मी करून पाहिलं तर आवडलं.
आवडलं तुम्हाला खरं आवडलं मामी आवडलं तुम्हाला पहिली तू कोणाला ही रेसिपी तू बनवलीस आणि पहिल्यांदा कोणाला खायला दिलीस माझे मित्र होते दारावरती आम्ही तिकडे मासे पकडले आणि आमच्या डोक्यात कल्पना सुचली की आपण याची कधी जर बनवलं तर मामी पण डॅमरच बनवली आणि मग नंतर याची तिथे घरी येऊन गेली अच्छा मस्त बनवले तुम्ही मला तर आवडले खायला एकदम व्यवस्थित राहते ताजे पकडायचे आणि ताजेच खायचे बर्फातल्या माशांचा किंग आहे चांगला मसाला गोड्या पाण्यातले मासे आपली भजी कशी लागली तुला बघतोय ना मी खाते भाकर आता घेऊन छान झाली छान झाले छान एक नंबर उत्कृष्ट माझं नाव रावसाहेब भोईर मुक्काम पोस्ट किल्लेवाडी तालुका जिंतर जिल्हा पुणे माझी मच्छीची आंबळी भजी कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि माझ्या भाषेच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.